दादा, मी राजेंद्र तुकाराम चव्हाण, राहणार झाडी बोरगाव, तालुका बार्शी, की मी सूर्या ट्रेडर्स सोलापूर ते इथं कांदे काल नेलं होतं. ते कांद्याची मला 2 रुपये पट्टी मिळाली आणि त्या पट्टीचा चेक पण दिला आहे त्यांनी 15 दिवसानंतरचा. तर हो काय चेक आणि ही पावती असं मी तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याच्या वतीने सगळ्याच्या बोलतो की ही महाराष्ट्रातली जनता, ही शेतकरी कसा जगायचा आणि कसा वाचायचा. आता ही कनेक्शन लाईट वीज बिलामुळं कनेक्शन तोडायली ती, हे जवळ त्याचं बिल तटलंय आणि DCC बँकेचं माझ्याकडे 6-6.5 लाख रुपये देणं पाणी आहे. तर ही आता आम्ही कसं याच्यात भागवू, ही आम्हाला भरमत पडली का जीव सोडून द्यावा का काय करावं असं आम्हाला वाटायलं. तर आम्ही असं करू इच्छितो की ही जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं आम्ही शेतकरी वर्ग ठरवतो. काय यदा न्याय तुम्ही एवढा करावा अशी आमची तुमच्याकडे कळकळीची नम्र विनंती आहे. पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला एक उदाहरण पण देतो. या बाबतीमध्ये आम्हाला एका शेतकऱ्यांनी संपर्क साधला. त्या शेतकऱ्याचं नाव आहे सोलापूर मार्केट यार्डात बार्शीचे शेतकरी राजेंद्र चव्हाण, आणि यांनी 17 फेब्रुवारीला 512 किलो कांदा विकला, म्हणजे 5 क्विंटल 12 किलो, आणि त्याला किलोला 1 रुपयाप्रमाणे भाव आला. ट्रान्सपोर्ट हमाली तोलाई वजा जाता व्यापाऱ्यांनी 10 पोती कांद्याचे त्याला 2 रुपयाचा चेक दिला. 2 रुपयाचा चेक राजेंद्र तुकाराम चव्हाण रुपये 2 अदा केले, कॅश हे दिलेले, आणि ते पण जवळपास 3 आठवड्यांनी दिला. त्याचा कांदा गेला हा किती तारखेला गेला, 17/2 सूर्या राजेंद्र तुकाराम चव्हाण, त्याचा कांदा एकूण त्याचे पैसे झाले किंमत 512 रुपये, आणि त्याच्यातनं काय काय वजा झाला, हमाली 40 रुपये 45 पैसे, तेलाई तोलाई 24 रुपये 6 पैसे, मोटार भाडं 15, रोख उचल इतर वगैरे हे सगळं काही जाऊन त्याच्यातनं 509 रुपये 51 पैसे वजा झाले, त्याला 2 रुपयाचा चेक मिळाला. हे दुर्दैव आहे. म्हणजे ही शोकांतिका आहे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची. आणि नुसतं ते त्याच्यावर नाही थांबलं, मगाशी भुजबळ साहेबांनी एक गोष्ट अजून आम्हा लोकांच्या लक्षात आणून दिली की 4 क्विंटल कांदा विक्री करून खिशाला त्याला, या शेतकरी तर आहे नायगावचा, त्यांनी 2 पैसे त्याला कांद्यातनं येण्याऐवजी त्याला सांगण्यात आलं की गुरुवारी सकाळी सायखेडा मार्केटला 4 क्विंटल 15 किलो कांदा विक्रीसाठी घेऊन गेला, कांद्याला 200 रुपये भाव मिळाला, 830 रुपयाची पट्टी हातात पडली, तोलाही हमाली 48 रुपये 6 पैसे, लिलावा 24 सोडलेले कांदे भरणे 200 रुपये असा खर्च, 248 रुपये आला, म्हणजे कांदा विक्री करून खर्च वजा जाता 581 रुपये 94 पैसे हातात पडले. त्यातून नायगाव ते सायखेडा बाजार समितीचा कांदा वाहतूक करण्याचं वाहन भाडं 900 रुपये इतकं भाडं देण्यासाठी त्याला खिशातून 318 रुपये 6 पैसे मोजावे लागले. सांगा आम्ही हसावं का रडावं, जगन्नाथ फकीरा सानप शेतकरी. आणि तो हा तर शेतकरी राजेंद्र चव्हाण तो आत्ता म्हणला की जर 2 रुपये मला राहणार असतील तर मी जागायचं कशाला, मला जर कुणी सरकार मदतच करणार नसेल आणि आमच्या संदर्भामध्ये कुणी लक्षच देणार नसेल तर या पावत्या आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही. आणि त्याच्यामध्ये हा ते क्लिप आली प्रभू साहेब नमस्कार, तर तो म्हणतोय की अजितदादा रसोब दानवे साहेब नमस्कार आपल्या अंबादास दानवे साहेब, आणि त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. ते आता तुम्हाला ऐकू नाही येणार, नाही त्याच्यात आपल्याकडून स्पीकर असतात तर हे झालं असतं. तर ही शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आज महाराष्ट्रामध्ये अवस्था आहे आणि हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. खरोखरीच राज्यकर्ते कुणी असले, भागामी होतो आता ते
तरी देखील अशा प्रकारचा प्रसंग कदापि शेतकऱ्यांवर येऊ, तुम्ही म्हणाल मग पत्रकार मित्र मला विचारतील तुम्ही काय केलं असतं, या करता कांदा निर्यात करण्याच्या करता ताबडतोब पावलं उचलली पाहिजे, ताबडतोब भाव वाढतील. बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याची मागणी आहे. जसं साखरेचे भाव परदेशामध्ये साखर निर्यात करायला परवानगी दिली, 39-40 रुपये किलोनी साखर तिथं गेली की भाव वाढतील आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळतील,